नमस्कार, मी प्रगती. प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे माव्यापासून गुलाबजामुन. तुम्ही पाहू शकता गुलाबजामुन अगदी मस्त मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकल्यावर विरघळतील असे झालेले आहेत. आणि अगदी परफेक्ट अशी रेसिपी इथे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण माव्याची गुलाबजामुन बनवताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. तर त्याचं सर्वाचं जे निरसन आहे किंवा सोल्युशन आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. तुम्ही इथे पाहू शकता गुलाबजामुन अगदी आपले मस्त सॉफ्ट आणि ज्युसी असे झालेले आहेत. कलरही फार सुंदर आलेला आहे. आणि फ्राय करण्याची जी ट्रिक आहे तीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलेली आहे. तर इथे आपण घेतलेला आहे साधारण 1/2 किलो मावा. तुम्ही पाहू शकता हा मावा घरचा नसून हा विकत आणलेला मावा आहे. तर घरचा जरी मावा असेल किंवा खवा असेल त्याचेही गुलाबजामुन फार सुंदर होतात. इथे आपण अगदी 1 टीस्पून एवढं बेकिंग पावडर घेणार आहोत. आणि इथे मी मैदा घेणार आहे साधारण 1 मोठे 5 चमचे. आपले पोहे खायचा चमचा जो असतो त्या चमच्याच्या साह्याने 5 चमचे. आणि इथे मी 50 ग्रॅम पनीर घेणार आहे. फक्त 50 ग्रॅम आपण याच्यामध्ये पनीर घालणार आहोत. मेजरमेंट जे आहे ते सर्व अगदी परफेक्ट घ्यायचं आहे, त्यामुळे आपले गुलाबजामुन अगदी छान सुंदर होतात, अजिबात बिघडत नाही. तर मावा जो आहे तो अशा प्रकारे सॉफ्ट असला पाहिजे, पण त्याला आपल्याला अजूनही सॉफ्ट अगदी मऊ लुसलुशीत असं मळून मळून घ्यायचं आहे. तर साधारण 1-7 मिनिट मळून झाल्याच्या नंतर मावा अगदी मस्त मऊ होतो आणि त्याचा कलरही अगदी लाईट असा होतो. तर इथे तुम्हाला दाखवत आहे कलरही अगदी लाईट असा झालेला आणि मावा अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर अशा प्रकारे जर टेक्स्चर असेल तर गुलाबजामुन फार सुंदर होतात. तर याच्यामध्येच आपल्याला आता घालायचं आहे जे आपण 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते घालायचं आहे. पनीर नसेल तर आपण एक दूध फाडून थोडासा छेनासुद्धा घालू शकतो याच्यामध्ये, जो आपण रसगुल्ला वगैरे बनवतो तसा. तर इथे पाहू शकता हा आपल्याला पनीरसुद्धा आता याच्यामध्ये अगदी एकजीव करून घ्यायचा आहे. सर्व व्यवस्थित मळून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर घातलेली आहे 1 टीस्पून. आणि मी 5 चमच्यामधलं 3 चमचे मैदा जो आहे तो आत्ता घालून घेतलेला आहे. आणि तो मैदा घालून आपल्याला अगदी सॉफ्ट हाताने हे जे बॅटर आहे माव्याचं गुलाबजामुनचं ते मळून घ्यायचं आहे. आता इथून पुढे आपण या बॅटरला म्हणजे ह्या पिठाला अजिबात जोर लावायचा नाही, हलक्या हलक्या हातानेच मळायचं, तरच आपले गुलाबजामुन सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असे बनतात. तर अशा प्रकारे इथे मी छान असं मळून घेतलेलं आहे. आणखीन 1 चमचा इथे मला मैदा लागलेला आहे, म्हणजे टोटल आपण इथे 5 चमच्यामधला 4 चमचा मैदा 1/2 किलो माव्यासाठी यूज केलेला आहे. आणि 50 ग्रॅम पनीर आणि छोटा अगदी 1 चमचा बेकिंग पावडर, म्हणजे अगदी 1 टीस्पून एवढा बेकिंग पावडर. तर आपलं इथे बॅटर मळून तयार झालेलं आहे. बॅटर मळायला आपल्याला साधारण 10-15 मिनिट लागतात. आता आपण इथे मस्त अशी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे गुलाबजामूनसाठी. तर इथे मी 2 कप साखर घेतलेली आहे आणि 2 कप पाणी घेतलेलं आहे. साखर आणि पाणी आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता साखरेमध्ये बऱ्यापैकी मळ आहे. तर ही मळ घालवण्यासाठी याच्यामध्ये मी 1 चमचा घट्टसरचं दूध घातलेलं आहे. दूध घातल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे, त्यामुळे काय होतं की ह्या पाकावर छान असा सर्व गाळ निघून येतो. साखरेतली जी मळ आहे ती सर्व वर निघून येते, अगदी एक फेससारखी तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याला ती काढून अशा प्रकारे झाऱ्याने किंवा चमच्याने काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी साखरेतला सर्व मळ जो आहे तो काढून घेतलेला आणि आपला पाक आता सुंदर तयार झालेला आहे. 1-3 ते 4 वेलची मी अशीच ठेचून घातलेली आहे. आणि 1-10-15 इथे मी केसरच्या काड्यासुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या पाकालाही कलर फार सुंदर आणि सुवासही फार सुंदर येईल. तर इथे मी वेलची पावडर न यूज करता अगदी हलक्या हाताने ठेचून असे 4-5 वेलची घातलेले आहेत. तर इथे आपला पाक आता परफेक्ट असं झालेला आहे. पाक झालेला ओळखावा कसा, तर हातावर थोडं असं घेऊन पाहायचं आहे. पाक जर शायनी असं थोडंसं ऑइली टेक्स्चर आलं तर समजायचं की आपला पाक तयार आहे. तर इथे हे गुलाबजामुनचं बॅटर परत एकदा मी थोडंसं असं मळून घेतलं आहे हलक्या हाताने. आणि अशा प्रकारे जेवढ्या साईजचे आपल्याला गुलाबजामुन घ्यायचे आहेत तेवढ्या साईजचं एक गोळा घेऊन दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये मधल्या भागावरती थोडासा दाब देत आपल्याला हा गुलाबजामुन जो आहे तो वळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गुलाबजामुन जर बनवले तर ते अजिबात त्याला चिरा वगैरे भेगा वगैरे पडत नाहीत, अगदी सॉफ्ट असे गुलाबजामुन वळून तयार होतात. आणि गुलाबजामुन वरून अगदी प्लेन असे झाले तरच ते आतमध्ये सुद्धा व्यवस्थित फ्राय होतात. तर बऱ्याच वेळेला तुम्ही पाहू शकता तुमच्याकडूनही झालं असेल, माझ्याकडूनही बऱ्याच वेळा झालेलं आहे, जर गुलाबजामुन आपण असे वळत असताना त्याला क्रॅक वगैरे आले तर ते फ्राय केल्याच्या नंतर आतमधला तेवढाच भाग जो आहे तो फ्राय होत नाही, घट्ट असा गोळा म्हणून राहतो. पण हे आपले गुलाबजामुन तुम्ही पाहू शकता अगदी मस्त प्लेन असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. आता इथे तेल गरम झालं आहे की नाही ते पाहूया. त्यासाठी मी थोडासा इथे गोळा घालून पाहिला आहे. तर असंच तेल आपल्याला गरम हवे, म्हणजे अगदी कडकडीत तेल गुलाबजामुनला कधीच घ्यायचं नाही. नॉर्मली अशा प्रकारे थोडेसे असे बुडबुडे तेलामध्ये यायला लागले
का परफेक्ट आपलं तेल गरम झालेलं आहे असं समजावं. आणि गुलाबजामून घातल्याच्यानंतर बऱ्याच वेळेला ते खाली चिकटतात, तर त्यासाठी ही ट्रिक आहे. इथं असे गुलाबजामून घालून झाल्याच्यानंतर आपण जेव्हा सगळे गुलाबजामून घालतो त्याच्यानंतर तेलाच्या साईडने मी जसं दाखवलेलं आहे तसं अगदी गोल सर्कलमध्ये असं आपल्याला तो चमचा किंवा झारा जे काही असेल ते फिरवायचं आहे. त्यामुळे गुलाबजामून आपले खाली न चिकटता ते अलगद वरती तरंगतात. तर बऱ्याच वेळेला विकतचा आपण जेव्हा पीठ आणतो तेव्हा ते गुलाबजामून असे चिकटत नाही, पण मावा खव्याचे जेव्हा आपण गुलाबजामून बनवतो तेव्हा ते खाली कढईला चिकटण्याची शक्यता असते. तर इथे पाहू शकता अगदी तसं गोल गोल फिरवून मी हे गुलाबजामून छान असे मस्त एकाच कलरमध्ये फ्राय करून घेतले. आणि हा पाक जो आहे तो आपल्याला कोमट हवा आहे, कोमट पाक असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये हे गुलाबजामून सर्व सोडायचे आहे. आणि अशाच प्रकारे बाकीचे सर्व गुलाबजामून इथे मी फ्राय करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता गुलाबजामून सर्व टाकून झाल्याच्यानंतर मी इथे स्पॅच्युलाच्या साह्याने तेल जे आहे ते गोल गोल थोडंसं फिरवून घेतलं, त्यामुळे आपले गुलाबजामून अलगद असे सर्व वरती आले आणि ते अजिबात चिकटले नाही, किंवा त्याला कलरही फार सुंदर इक्वल म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित असा गोल्डन कलर आलेला आहे. त्यामुळे गुलाबजामून अशा प्रकारे बनवाल तर तुमचे गुलाबजामून कधीही बिघडणार नाहीत, अगदी परफेक्ट असे गुलाबजामून होतात आणि खायलाही फार सुंदर सॉफ्ट आणि अगदी तोंडामध्ये विरघळतील असे आपले माव्याचे गुलाबजामून बनवून होतात. तर इथे पाहू शकता रात्रभर हे गुलाबजामून मी पाकामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्हाला मी दाखवत आहे. अगदी सर्व गुलाबजामून डबल साईजने फुललेले आहेत आणि कलरही फार सुंदर एकसारखा सर्व बाजूने एकसारखा अगदी इक्वल कलर आलेला आहे आणि खूपच सॉफ्ट आणि ज्युसी असे आपले हे गुलाबजामून बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला इथे मी एक गुलाबजामून आपला जो फ्राय केला होता तो दाखवते आणि जो आपण फ्राय करून पाकात मुरवलेला आहे तोही दाखवत आहे. तर पाहू शकता साईजने किती मोठा हा फुललेला आहे आणि मस्त अगदी सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही गुलाबजामूनची मावा गुलाबजामूनची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझं चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.